नमस्कार मित्रांनो, मॅजिक मराठीच्या नवीन व्लॉगमध्ये मी आपलं स्वागत करतो. मी आहे कोकणामध्ये आणि आत्ता आहे संगमेश्वरच्या पुढे. चाललोय आरेवारे बीच आणि गणपतीपुळेला. तर हा बघा हायवे आहे, दुपार खूप झाली आणि खूप ऊन लागत आहे. एवढं बघा जवळजवळ काळं पडत आलं सगळं, हाफ स्लीव्ह असल्यामुळे. सो आता निघालोय, अजून इथून रत्नागिरी 30 किलोमीटर असेल जवळजवळ. चला बघूया. संगमेश्वर नंतर उक्षी स्टेशन आहे ना, तिकडून एक शॉर्टकट आहे गणपतीपुळेला जाण्यासाठी. तर त्या रस्त्याने आलोय उक्षीकडून. येताना खूप बागा आहेत आंब्याच्या वगैरे काजूच्या, आणि इकडे दोन रोड जात आहेत. सो इकडे मैदानाकडे, आणि इथे जवळपास कोणी विचारायला पण नाही, त्यामुळे गुगल मॅप ओपन करायला लागेल. कोणत्या साईडला? या साईडला. सो राईट साईडला जायचं आहे. किती किलोमीटर आहे गणपतीपुळे? 29 किलोमीटर आहे इथून. चला मार्केटला पोहोचलोय, आणि एवढं ऊन लागतंय ना, माझा हात बघा काळा पडला जवळजवळ. सो इकडे थांबलो होतो मेडिकलमध्ये सनस्क्रीन घ्यायला. लाव ना त्याला सनस्क्रीन. जळलाय जवळजवळ, मागे एकदा असं जळला होता ना, म्हणून वरची कात्री निघाली होती. थँक यू सो मच. बस तोंडाला पण लावू हे बघा ना सगळे. बघा ना माझं वॉच आहे, इथला कलर बघा आणि इथला कलर बघा. गावी आल्यापासून एवढा फरक पडला आहे कलरमध्ये. इथून ना 14-15 किलोमीटर आहे या जाकादेवी फाट्यापासून. 14 ते 15 किलोमीटर आहे आय थिंक. येस चल चला बघूया. आता कोण पण खूप काय काय लवकरच पोचायला लागेल. आणि गणपतीपुळेला पण जायचं आहे आणि आरेबारी बीचला पण जायचं आहे. चला रत्नागिरीच्या वारे बीचला पोहोचतोय. आणि माझ्या मागे बघले बीच आहे वारे, तिथे गणपतीपुळेवरून आलो त्या साईडला. आणि आता वारे बीचच्या ह्या रोडवर आहे. ऊन आहे जरा, लिंबू सरत घेऊन घेतो. दुपार झाले जवळ, 1 वाजलाय, 1:15 झालाय, आणि खूप ऊन आहे, त्यामुळे जरा लिंबू सरत वगैरे पिऊन घेतोय. बघा तिकडे ना, तिथे वारे बीच आहे, आरेवारी बीच आहे ना, त्या लाईनला आहे, आणि पुढे गणपतीपुळे आहे. सो आता कुठेतरी एखादं हॉटेल वगैरे बघून मग संध्याकाळी बीचवर जायचं आहे. गावाचं वैशिष्ट्य म्हणजे कृष्णाजी केशव दामले, केशवसूत. खूप मोठे कवी आहेत ज्यांचे आपण पाठ्यपुस्तकात कविता तुम्ही सुद्धा वाचले असेल. तुतारी एक्सप्रेस आहे ना, त्या तुतारी एक्सप्रेसचं नाव यांच्याच नावावरून पडलं आहे, कारण त्यांचा कविता संग्रह होता तुतारी म्हणून. तर त्या कविता संग्रहावरून तुतारी एक्सप्रेसचं नाव पडलं आहे. त्या मालगुण गावी आहे, समोरच्या साईडला आहे मालगुण समुद्रकिनारा किंवा बीच वगैरे म्हणू शकतो. आणि हे ठिकाण आहे ना गणपतीपुळेपासून 2 किलोमीटरवर आहे, आणि खूप फेमस आहे. त्यांचं स्मारकसुद्धा आहे लेफ्ट साईडला इकडे, केशवसुतांचं स्मारक आहे. आणि त्यानंतर इथे काही होमस्टे वगैरे आहेत, हॉटेल्स आहेत. तर मी आहे समर्थ होमस्टेमध्ये, आणि इथे आहे ना मालगुण गावात आहे समर्थ होमस्टे आणि अश्विनी लंच होम. तर याच्यामध्ये मी आलो आहे, आणि इथे कोकणात आलो तर आपण फिश वगैरे खायलाच पाहिजेत. म्हणजे कोणत्याही भागात जेव्हा जातो ना आपण, साऊथला किंवा साऊथला गेलो तर तिकडचे स्पेशल खातो ना, किंवा नॉर्थला गेलो तर तिकडचं काहीतरी स्पेशल खातो. तर कोकणात आल्यावर फिश इकडचे स्पेशल खाल्लेच पाहिजेत, म्हणून या समर्थ होमस्टेमध्ये आलो आहे. सो इकडे मी फिश थाली वगैरे ऑर्डर केली. सो बघूया कशी टेस्ट आहे ती. असं घरगुती छोटंसं हॉटेल आहे
आणि दिसायला ना खूप छान दिसतं, त्यामुळे ना इकडून येणारे जाणारे इथे थांबतातच खाण्यासाठी वगैरे. सो सुचिता इकडे बसले, काय खाणार आहेस? चिकन तर किती वेळा खाशील चिकन? काल चिकन खाल्लंस? अच्छा, सुचिताला मच्छी संध्याकाळी खायची आहे. आणि सो मेन्यू कार्ड दाखवतो मी तुम्हाला. बाकी फिश वगैरे सगळे आहेत ना, ते ॲज पर क्वांटिटी आहे. आणि व्हेज थाळी 120, सो 450 पण इकडे रेट आहे. आश्मी लंच होममध्ये आलो एक मालगुणमध्ये, केशव सुतांचं गाव आहे तिथे. घरगुती जेवण आहे याची. आणि आहे ना ही सुरमई थाळी आहे. सुरमईची साईज बघा, सुरमईची साईज बघा, एवढी मोठी सुरमईची साईज आहे. आणि प्राईससुद्धा ठीक आहे, रिजनेबल 400. मी चपाती घेतली ॲक्च्युली, कारण भाकरी आहेत ना आधी रोजच होतात. आणि थाळीमध्ये दाखवतो तुम्हाला, एक सुरमई आहे, एक चांगल्या म्हणजे ठीक साईज आहे एकदम. त्यानंतर कोलीन किंवा जवळा वगैरे म्हणू शकता, सोलकढी आहे, आणि फिश करी, आणि राईस बाउल, आणि चपाती, एवढं आहे. सो याची प्राईस आहे 400. ही टेस्ट करून दाखवतो, फ्रेश मच्छी आहे. बरंच म्हणजे ना या कोकण पट्ट्यातली जी मच्छी आहे ना, त्याची वेगळीच चव असते. आणि पहिल्या घासामध्ये मला ती चव अनुभवायला मिळावे, म्हणजे दापोलीपासून ते माझ्या गावापासून ते रत्नागिरीपर्यंतची. सांग मला काय झालं ते, सांग मला कसं झालं ते. चिकन थाळीमध्ये बघा, चिकन आहे, चिकन सुक्का हा रस्सा आहे, सोलकढी, आणि हे जवळा म्हणजे कोमिल कॉमन आहे, कोलीम कॉमन आहे एकदम. सुजिताने भाकरी घेतली आहे. कशी आहे टेस्ट आहे मला दाखव एक. छान आहे. 190 प्राईज आहे चिकन थाळीची, आणि याची 400 प्राईज आहे. तर हे पण छान आहे का, म्हणजे टेस्ट भारी आहे. सो मी खायला चालू करतो. तुला आवडेल ती? येस, हा भारी. सो फायनली मित्रांनो, येऊन पोहोचलो गणपतीपुळेला. माझ्या या साईडला मंदिर आहे, आणि इकडे बघ किती गर्दी झाली होती. खूप गर्दी आहे इकडे, आणि संध्याकाळच्या वेळेला तर खूपच गर्दी असते. काही थोडेफार वॉटर स्पोर्ट आहेत, एवढं जास्त काही नाही आहे, थोड्याशा राईड्स आहेत इकडे. सुजिता चल तिकडे. सुजिता खूप दिवसापासून म्हणत होती चला ना, चला ना, चला ना, चला ना. आणि आता इकडे आलोय मी, काही राईड्स आहेत का बघतो. इकडे गर्दी बघा किती आहे ती. आणि ना याच्यानंतर दुसऱ्या मालगुण बीचवर पण जायचंय. अरे वा रे, दोन्ही बीचवर जाऊन आलो. तिकडे एवढी गर्दी नव्हती, तिथे शांत आहेत दोन्ही. आणि इथे याच्या बाजूला इथे रत्नागिरी मध्ये अजून खूप समुद्र किनारे आहेत. मालगुण आहे, आरे वारे आहे, आणि अजून काहीच आहेत पुढे काही. सो त्याच्यापेक्षा जास्त गर्दी इकडे असते, सगळ्यात जास्त गणपतीपुळेला गर्दी असते. दोन रिझन आहेत, एक तर समुद्र किनारा पण आहे चांगला व्यवस्थित, आणि दुसरं मेन रिझन म्हणजे गणपतीपुळेचं मंदिर. या मंदिरमुळे जास्त इकडे गर्दी होते, म्हणजे एकाच वेळी दोन कामं होतात. एक तर देवदर्शनसुद्धा होतं, आणि जागृत देवस्थान आहे गणपतीपुळेचं. गणपतीपुळेवरून चित्रपट आला होता, म्हणजे त्याच्यामध्ये मेन सीन दाखवला होता चला नागडी गणपतीपुळ्याला जाण्याचा. काय पिक्चरचं नाव होतं?
पटकन आठवत आहे नवरा माझा नवसाचा सेकंड पार्टचं शूटिंग झालंय, चालू आहे मला वाटतंय. लास्ट मंथला त्याचं रत्नागिरी रेल्वे स्टेशनला शूटिंग झालं होतं आणि जवळजवळ तो पण आता काहीच महिन्यामध्ये आपल्या इकडे येईल आपल्या भेटीला. हा काळा घोडा आहे आणि तो पांढरा घोडा आहे. अरे कैती गर्दी. राईड करायची आहे का कोणती? मला काय खबर, मी असंच पोहोच जाऊ शकतो तिकडे. नाही नाही, वॉटर बोट राईड करायला चाललोय. हे मला जरा भीती वाटते असं, म्हणजे पाण्यात जायला आतमध्ये. तू घेऊन जाईन, तू मागच्या वेळी पण पावसाळ्यात कुठे घेऊन गेली होती? हा ट्रेकिंगला घेऊन गेली होती तेव्हा माझ्या पाय लटपायला लागले वाटते. थांबलात ना ते मध्ये कसं थांबणार पाण्यामध्ये? नाही नाही, आपले पैसे वेळात एकदा आतमध्ये गेल्यावर कुठे जाणार परत रिटर्न? तू तर फोन करून म्हणणार. हा जातो जातो. असं मला नेचर असं आहे, एकतर हाईटची मला भीती वाटते, असं म्हणजे मी ॲडव्हेंचर नाही करू शकत एवढं. सो तो स्टँड होत आहे. हा हा घे. नाही नाही ते घेते त्याच्यामध्ये मस्त येईल असं का? त्याच्यामध्ये जास्त भीती वाटेल त्याच्यामध्ये जास्त खुशी होत. आता पाणी वगैरे गेल्यावर काय करायचं? पाणी वगैरे गेलं काय करायचं? पडला तर म्हणत काय नाही, याच्यामध्ये नॉर्मली एक कोणाला पकडायचं नाही, चप्पल काढून ठेवू ना. हो हो फ्रेंड्स, आम्ही चाललोय राईडला त्या बाईकवरच्या थोडीशी भीती वाटते. फर्स्ट टाईम जातोय ना, म्हणजे खूप वेळा गेले पण आतमध्ये जायची कधी डेअरिंग झाली नाही. कुठे ठेवलं? डबल आहे, डबल कोण झाला? अरे सनसेट होतोय ना बघा, सनसेट व्हायचा टाइम झालाय आणि मावळचा दिनकर बघा एवढा कठीण शब्द आहे ना. त्या केशवसुतांच्या मुमीत येऊन ना मालगुण किंवा गणपतीमुळे. चला आपण
करायची एवढी काही भीती नाही वाटत मला. पण ना आफ्टर होती ना अशा लाटांवर तेव्हा थोडीशी जरा असं काळजात झालं होतं, पण नंतर बरं वाटलं. काय होते पाणी आहे सुका सुका असेल ना सुका तिकडे सुका असेल तिकडे का काय माझं नाव काढते का हा डायनॉसर बघा कसा बघतोय याला ताक लावली चाली काय थांब कुठे जातोस गेला तो मित्रांनो आज सकाळी निघालोय आता गणपतीपुळेवरून आणि इथे जाकादेवी मार्गे संगमेश्वरला जातोय दोनदा आणि जाकादेवीमध्ये नाक्यावर एक हॉटेल आहे हॉटेल सम्राट म्हणून खूप छान चव आहे तिथे नाश्ता केला म्हणजे मिसळ आणि रसवडा वगैरे खूप छान टेस्ट आहे. गणपतीपुळा जो रोड जातो ना तर त्या रोडवर आहे जाकादेवी इथे. सो या व्हिडिओचा एंड इथेच करतो. तर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा, लाईक करा. बाय.